महाराष्ट्र के विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने शनिवार को नागपुर में मीडिया से बात की। उन्होंने कहा, निकास पोल पर मेरे पसंदीदा प्रधानमंत्री राहुल गांधी का नाम है। नागपुर में बात करते हुए विजय वडेट्टीवार ने कहा कि इंडिया आघाड़ी सरकार आएगी और इससे देश में तानाशाही का खात्मा होगा और जुमलेबाज सरकार को बाहर किया जाएगा। देश भर में चल रहे बदलाव की हवा है, भारत आघाड़ी को मिलेगी 350 सीटें। एग्जिट पोल में नहीं जाना वरिष्ठों का आदेश है, सोच समझ कर लिया गया होगा फैसला। वे किसी भी तरह से सत्ता का दुरुपयोग कर सकते हैं, लेकिन हमें विश्वास है हम सत्ता में आएंगे। एग्जिट पोल मध्ये काही येऊ दे तो कसाही येऊ दे, पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार आणि या देशातून तानाशाही प्रवृत्ती नष्ट होणार, या देशातून जुमलेबाज सरकार हद्दपार होणार आणि संपूर्ण देशामध्ये एक बदलांचे वारे जे आहेत ते फार जोरानं वाहलेत। अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील, त्या आसपास मिळतील आणि आम्ही सत्तेत येऊ, हा आम्हाला विश्वास आहे। महाराष्ट्र के सूखे पर बात करते हुए विजय वडेट्टीवार ने कहा कि राज्य में सूखे की स्थिति गंभीर है। चुनाव आयोग से अनुमति मांग रहे हैं, लेकिन अब तक अनुमति क्यों नहीं मांगी। चुनाव आयोग से टेंडर निकालने की अनुमति मांगते हुए नियमों में ढील देने की मांग की गई। भीषण म्हणजे भयावह परिस्थिति राज्यामध्ये आहे। राज्यकर्ते सुस्त झोपले आहेत, चिंतेमध्ये झोपले आहेत की आमचं वाटोळं झालंच आहे त्यांचं, त्यामुळे त्या पराजय दिसत असल्यामुळे त्यांना मला हे कळत नाही की शेतकऱ्यांना आता कालही मी मुश्रीफांचं स्टेटमेंट ऐकलं की आम्ही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागतो आहोत म्हणजे काही का मागितली नाही। भयाव दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्याकडे काही राहिलं नाही, पिकाचं पुनर्गठन करण्याचं आहे, पीक कर्ज खरं म्हणजे माफ करण्याची आवश्यकता आहे, इतकी भयावहता आहे आणि संपूर्ण फळबागं सुकलेत, अनेक प्रकारच्या या मधामध्ये आलेल्या गारपिटीमुळे शेतीचं नुकसान झालं, गव्हाचं झालं, कडधान्यांचं नुकसान झालं आणि अशा स्थितीमध्ये सरकारने पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडून हे शिथिल करून शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता होती। विरोधक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो असतो, पण त्यांना त्यासाठी वेळ नाही, त्यांना मात्र टेंडर करण्यासाठी परवानगी मागतात। 25,000 कोटीचे टेंडर विशेष परवानगी निवडणूक आयोगाकडे मागून तुम्ही काढताय, त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही, थोडी तरी जनतेच्या मनात जनतेची किंवा शेतकऱ्यांची क्यू वाटत नाही आणि इकडे मात्र शेतकऱ्याला मदत करताना तुमचे हात आखडते घेताय आणि तुम्ही निवडणुकीचा बागुलबुवा करताय, हे तुमची बेमानी आहे शेतकऱ्याप्रती, हे आता स्पष्ट झाले। प्रधानमंत्री पद के उमेदवार के बारे में प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि अगर आप मुझसे निजी पसंदीदा तौर पर पूछे तो मेरे दिमाग में पीएम राहुल गांधी है, लेकिन इंडिया अलायंस में जो नाम आएगा वही तय करेगा। नाही, आम्हाला तर मला वैयक्तिक विचाराल तर मला वाटतं आमचे नेते राहुल गांधी पीएम व्हावेत, ज्यांनी 8,000 किलोमीटरचा प्रवास करून जे काही विष पेरलं गेलं होतं ते विष प्राशन करायचं काम केलं, लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले, देश कशा पद्धतीनं चाललेला आहे, देशातील जनतेचे काय हाल होत आहेत, असं ते लोकांच्या मनातील हृदयातील स्थान राहुलजींनी मिळवलं आहे आणि या नेत्यांना देशाच्या संपूर्ण ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळ्या देशाभराची संपूर्ण परिस्थितीची जाणीव त्यांना आहे आणि अशा आमचे नेते पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे। परंतु इंडिया आघाडीमध्ये जे ठरेल, जे नेत्याचं नाव समोर येईल ते या देशाचे पंतप्रधान होतील, त्याला वेळ लागणार नाही, हे जे जयराम रमेश साहेब म्हणतात ते खरं आहे। सुनील तटकरे पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि सुनील तटकरे हार रहे हैं, वे शरद पवार से मिल रहे हैं, उनसे पूछे कि 4 तारीख के बाद वे कहां होंगे, ते कुठे जातील पराजयानंतर, हा पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारा। त्यांचा पराजय पक्का आहे, ते हारतायत, ते आत्ताच विचलित झालेले आहेत, ते जाऊन पवार साहेबांना भेटत आहेत, तर कोण कुठे जाणार हे 4 तारखेनंतर कळेल, त्यांची अवस्था काय असेल हे ते कळेल। पुणे दुर्घटना मामले में प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि अब तक जनता ही इस मुद्दे को सामने लाती रही है। आता सर्व प्रकरण जनतेने पुढे आणला, विरोधकांनी पुढे आणल्यानंतर आता काय लक्ष ठेवायचं आहे, कारवाईच्या पूर्वी का लक्ष ठेवलं नाही, तर याचाच अर्थ असा आहे की किसी के ना किसी से प्यार है, त्यावेळेस ते दिसत होतं। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।